डोंबिवली महावीर नगर सोसायटीने ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणारा प्रकल्प राबविला असून त्याचा शुभारंभ खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. ओला सुका कचरा वर्गीकरण करणं ही काळाची गरज आहे. प्रत्येक सोसायटीने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती केल्यास महापालिकेच्या कचऱ्यावर भार कमी होईल. महावीर सोसायटीप्रमाणे अन्य सोसायट्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन खासदार शिंदे यांनी यावेळी केलं. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, पदाधिकारी राजेश कदम, माजी नगरसेविका सुनीता पाटील, समाजसेवक संजय चौधरी आदी उपस्थित होते. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माध्यमाने सर्व ज्या मोठ्या मोठ्या सोसायटीज आहेत तिथे ओला कचरा जो आहे हा त्या सोसायटीमध्येच त्याच्याच प्रांगणामध्ये कसा डिस्पोज ऑफ होईल, त्याचा जो बर्डन आहे तो महापालिकेवरती कसा येणार नाही, याच्यासाठी महापालिका आयुक्त असतील, महापौर असेल, त्याचबरोबर हे जे कचरा व्यवस्थापन पाहतात आपले कोकरे साहेब हे याच्यामध्ये सगळ्या सोसायटीजमध्ये जाऊन मार्गदर्शन करतात. आणि आत्तापर्यंत आपल्याला सांगायला आनंद वाटतो की 60 सोसायट्या ज्या आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीमधील या 60 सोसायटी अशा प्रकारे कचरा प्रकल्प राबवण्यासाठी तयार झालेले आहेत. तिकडे आपण कचरा प्रकल्प राबवतो आहे. आज या महावीर सोसायटीमध्ये जेथे 250 सभासद आहेत अशा या मोठ्या सोसायटीमध्ये आज हा ओल्या कचऱ्याचा प्रकल्प आज आपण इथे सुरुवात केलेली आहे. आणि याच्या बदल्यामध्ये ज्या ज्या सोसायटीज या कचरा प्रकल्प जो ओला कचरा स्वतःचा स्वतः डिस्पोज ऑफ करतील, त्याचं कंपोस्ट बनवतील, अशा सोसायटींना महापालिकेकडून 5% जे आहे प्रॉपर्टी टॅक्सवरती आपण सवलत दिलेली आहे. तर मी सगळ्या सोसायटींना ज्या ज्या सोसायट्याज आहेत छोट्या असतील मोठ्या असतील या सगळ्यांना आवाहन करतो या ठिकाणून मी की ओला कचरा जो आहे तो ओला कचऱ्याचा बर्डन जो आहे तो आपण महापालिकेवरती टाकू नये. ओला कचरा आपल्याच सोसायटीमध्ये जिथे जर जागा असेल तर तिथे महापालिका पूर्णपणे आपल्याला सहकार्य करायला तयार आहे. तिथे जिथे जिथे आपण करू शकतो तिथे तिथे आपण हा ओला कचऱ्याचा प्रकल्प केला पाहिजे, जेणेकरून सोसायटीला स्वतःचं खती निर्मिती होईल, एक चांगलं ग्रीन सोसायटी करून एक नावलौकिक सोसायटीला मिळेल. तर अशा प्रकारे कल्याण डोंबिवली महापालिकेचं काम या कचऱ्यामध्ये चालू आहे. आपल्याला अलीकडेच माहिती असेल की जो डम्पिंग यार्ड होता आपला आधारवाडीचा तो डम्पिंग यार्ड आपण 1.5 महिने झाले तो बंद केलेला आहे. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या योजना आपण या प्रकारे कचऱ्यावरती राबवतो आहे. तर आज चांगली सुरुवात या महावीर सोसायटीनी केलेली आहे. अशी सुरुवात अजून सोसायटीनी करावी जेणेकरून ओला कचरा जो आहे तो पूर्णपणे सोसायटीच्या सोसायटीमध्येच डिस्पोज ऑफ होईल, कारण की ही काळाची गरज आहे.